आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट आपल्यासोबत आहेत. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. अजितदादा यांनी 60 जागा मागितल्याची माहिती आहे आणि खास करून त्यावरची तुमची काय पहिली प्रतिक्रिया? माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांनी कोणत्याही जागा आतापर्यंत मागितलेल्या नाहीत, ना त्याची चर्चाही झाली नाही. आता ज्या या आठवड्यामध्ये ज्या त्यांची बैठक होणार आहे त्यानंतर कळणार आहे की कोणी किती जागा मागितल्या. परंतु या सर्व बातम्या आहेत, असं प्रत्यक्षात काहीही घडलेलं नाही. म्हणजे प्रत्येकाने आपली अंतर्गत बैठक घ्यावी आणि त्यानंतर ठरवावं असं ठरलंय? अंतर्गत बैठक नाही, हे पक्षाचे जे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील, हे जेव्हा एकत्रितपणे बसतील त्या टायमाला मग प्रत्येक जण आपला मला किती जागा पाहिजेत किंवा आमच्या पक्षाला किती जागा पाहिजेत त्यावर ते तिन्हीच नेते फक्त सखोल चर्चा करणार आहेत. बरं, मुख्यमंत्र्यांचं जसं महाविकास आघाडीमध्ये आहे तसं महायुतीमध्ये सुद्धा अजितदादांचं म्हणणं असं आहे की निवडणुकांनंतर मुख्यमंत्र्यांचा चेहरा. नाही, आम्ही तसंच ठरवलेलं आहे. आम्ही कुठेही घोषणा केलेली नाही, आम्ही कुठेही सांगितलेलं नाही. एक मात्र निश्चित आहे की मुख्यमंत्री जेव्हा राज्याचा प्रमुख असतो त्यावेळेला त्याच्या नेतृत्वात हे निवडणुका लढवायच्या आहेत. मुख्यमंत्र्याचा निर्णय आणखीन झालेला नाही आणि निवडणुकीनंतरच तो होणार आहे हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येणारी विधानसभा लढवली जाणार? विधानसभा त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय हे निवडणुकीनंतर होणार आहे. म्हणून आमच्या त्याच्यासाठी आमच्यात कुठं वाद नाही, आमचा महाविकास आघाडी नाहीये. सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांची एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांचं वक्तव्य असं आहे की म्हणजे शिंदे एकनाथ शिंदेचे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही. आता सुप्रिया ताई पण आता डायलॉग मारायला लागले ते मला आश्चर्य वाटतं. पण ताईंना एक सांगेल, त्या बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना असं इतकं पण तुम्ही पाडू नका. त्यांनी पक्षांची दानादान केली फक्त तुमच्या विश्वासावर, त्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले फक्त तुमच्या विश्वासावर, आणि आज त्यांची गत काय सांगाव. तर आता त्याचा डायलॉग आता मी बोललो मला उचित वाटत नाही, परंतु या पद्धतीने एखाद्याला हिणवणं किंवा एखाद्याला संपवणं हे फक्त तुम्हाला जमतं. म्हणून त्यांची काळजी करा, आमच्याकडे सर्व आलबेल आहे, आमच्यात कुणाची गैर नाही खैर नाही नाही. सगळेजण मिळून जर राहिलं तरच हे सर्वजण चालणार आहेत, हे सर्वांना आम्हाला कल्पना आहे. या वाक्याचं उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने काय अर्थ घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे? काय झालंय, पहिले चव्हाणांनी स्टेटमेंट केलं, नंतर नाना पटोलेंच स्टेटमेंट केलं, आणि शेवटचा जो घाव ज्याला म्हणतात तो शरद पवारनी घातला आहे. काल स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री पदाचे दावेदार पूर्वी ते दाखवत नव्हते, परंतु ते सुद्धा दावेदारीमध्ये आहेत. ज्यांच्या जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री. आता हे जागा वाटपाच्या सूत्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना कमी जागा मिळतील त्या टायमाला मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आणि मुख्यमंत्री त्यांचा होणार, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. उद्धव साहेबांनी ते स्वप्न पाहू नयेत हे स्पष्टपणे शरद पवारने संकेत दिले. अजित पवारांनी जी बॅनर्स लावले होते त्यावरनं लाडकी बहिणीच्या ह्याच्यात मुख्यमंत्री हा शब्द गाळला. काय होतं, कार्यकर्ता असतो ना, उत्साहाच्या भरात करतो की हे क्रेडिट माझ्याच नेत्याला गेलं पाहिजे, दुसरा नेता करतो माझ्याच नेत्याला गेलं पाहिजे, आम्हाला वाटतं आमच्याच नेत्याला गेलं पाहिजे, याच्यातून असे प्रकार घडतात. परंतु मला वाटतं सर्वांनी वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, आता यापुढं कदाचित अशा घटना घडणार नाही, माहितीमध्ये यामुळे कोणताही बेबनाव होणार नाही. काय ठरलं कालच्या सगळ्या ह्याच्यानंतरचं, अजित पवारांचं जी जाहिरात आली किंवा त्यानंतर? नाही, त्याच्यानंतर हेच ठरलं की आपण महायुतीमध्ये आहोत, कोणतीही योजना एका नेत्यांच्या नावावर न जाता ही महायुतीच्या नावावर गेली पाहिजे. आपण जॉईंटली काम करतो तर महायुतीच्या नेत्यांमुळे सर्वांच्यामुळं ही योजना सफल होती हा संदेश सर्वसामान्य माणसाकडे गेला पाहिजे. नसता एक पक्षाचा कार्यकर्ता ही योजना घेऊन चालला आहे, दुसऱ्या पक्षाचा दुसऱ्या नावाने घेऊन चालला आहे, तर त्याला योग्य अर्थ राहणार नाही. म्हणून ज्या योजनेचं लोकांनी स्वागत केलंय त्या लोकांकडे माहिती ही भक्कमपणे गेली पाहिजे. हे कधी ठरलं? हे पहिलंही ठरलं होतं, पुन्हा एकदा त्यांना रिपीट सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यापुढे मला वाटतं अशी चूक कोणत्याच पक्षाकडून होणार नाही. बरं, आपल्या पक्षाचे नेते तथा पालकमंत्री यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, ते त्यांना पक्षाने पाठवलं होतं की त्यांची व्यक्तिगत भेट आहे? नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही.
पण त्यांची भेट झाली हे मी आपल्या माध्यमातून पाहिलं पण आहे ना, वाचलं पण आहे, परंतु त्यांना मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. परंतु शिवसेना किंवा एकनाथ शिंदे साहेब हे जरांगे पाटलांच्या बरोबर दरवेळेला सहानुभूतीने त्यांच्या मागण्याचा विचार करतात हे त्यांना माहिती आहे, आणि याच सरकार देऊ शकतं हा त्या आत्मविश्वाससुद्धा जरांगे पाटलांना आहे. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट, आणि राज्यातली जे वेगवेगळी स्थिती आहे त्यावरचे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले, मग सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य असेल किंवा लाडकी बहीण असेल, त्या सगळ्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.